नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। परिस्थिती हाताबाहेर जाईल त्या दिवशी पुन्हा महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे। राज्यातील सर्व दुकाने व्यापार रात्री 10 पर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। आमदार प्रणिती शिंदेंचं पत्र, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्या त्वरित सूचना। सोलापूर शहरात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली 27,538। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात 480 जणांनी केली कोरोनावर मात। सहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचं निधन। 2 डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश, सिनेमागृह नाट्यगृह बंदच, राजेश टोपे। राज्यातील अनेक जिल्हे कोरोनामुक्तीकडं। सोलापूर ताटे वाजवली आणि देशात औदस आली, आमदार प्रणिती शिंदे। 16 ऑगस्ट रोजी सोलापुरात यंत्रमाग कामगार फेडरेशनची राज्यव्यापी बैठक। राज्यसभेत 127वं घटनादुरुस्ती विधेयक पास। नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झानकर वीर फरार, 8 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात। अनाथ मुलांसाठी आरक्षण, महिलांसाठी मुंबईत 4 तर उपनगरात 6 वसतिगृह, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर। अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा, चंद्रकांतदादांचं आव्हान। श्रीहरिकोटामधून झेपावणार इस्रोचे GSLV-F10। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना श्रद्धांजली। आघाडी सरकारला विचारावं असं वाटतं, तुमची इयत्ता कंची, आशिष शेलार। कर्नाटकात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत। सुप्रीम कोर्टाचा भाजप काँग्रेससह 8 राजकीय पक्षांना दंड। तेलंगणातील भाजपा नेत्याला कारमध्ये खुंडून जिवंत जाळलं। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।